साथ नमस्ते 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 बसा खाली. मूर्ख बनण्याची संधी प्रत्येकाला मिळते, काय जण त्यात पण काय करतात. कोणी लिहिलं रे सर? बघा तुम्ही बी काय केली सर. मी कसली काय केली रे माकडा, उठ पुढे. तिथं काय लिहिलंय बघा, मूर्ख बनण्याची संधी प्रत्येकाला मिळते पण काही जण त्यात पण काय करतात. म्हणजे मी मूर्ख आहे सोकाळीच्या. हसू दे हसू दे तिकडे. चकती सरकली तिकडे इकडे. मोदा पडलं पडलंय, मनखा ढिल्ला झाला असं. बर पोरानो, आज मी भूगोल शिकवणार आहे तुम्हाला. हो मापते सर, डोकं फिरू नका. पहिला तास खेळायचा आम्हाला, खेळा घेऊन चाला. गबस पोळ घ्या तोंडाच्या. भूगोला शिकवायचं राहिलं ती शिकवू दे की मला. सर खेळायचं तसाला दुसरा विषय शिकवल्यामुळे आपला देश खेळात माग राहिलाय. त्याचा जरा भाग द्यावा आणि खेळा सोडा आम्हाला. बर बर ठीक आहे, चला सगळी खेळायच्या ग्राउंड वर. आणि एखाद्या दंगा केला तर पाय घालतो त्याच्या. कुठे? अरे डोस क्या चोख कायच्या. हा लगेच करतो तुझे. हा आईला सर कुठे राहिले? बर सांगा पोरानं कुठला खेळ खेळायचा. सर कबड्डी खेळायचा. कबड्डी नको सर, लंगडी खेळूया. लंगडी खेळ काय पुरगी आहेस. मी सांगतो कुठला खेळ खेळायचा. कुठला? कचरा गोळा करायचा खेळ खेळायचा. सगळ्यांनी सर असं का करताय की उदी जरा. गप तू माकडा, कचरा गोळा करायचा बघ. पुढचं बोलतोय. हे मापत्या मस्ती आल्या का रे की उदी का आम्हाला. कोण कोण म्हणणार? हे खामकर बिनबुडाच्या मापत्या आपलं गाडग्या. कोण म्हणणार सर? आयरक कशी पत मला माहित नाही कोण म्हणते. आलं नक्की शिऱ्याला गोडशे म्हणला या. ते काय नाही, दोघांनी पन्नास पन्नास बेळकावड्या मारायच्या, आपलं बिडगुड्या मारायच्या. हीच दोघांनी तुम्हाला शिक्षा. सर आम्ही नाही म्हणलेलो. थांबा मी शिवी घालतो, म्हणजे जो कोण म्हटलाय तो कबूल होईल. आची कुची गौ शिवी घालतोस बोचकाळीच्या. पुन्हा जर शिवी घातलीस तर उलटा टाकून मारीन. शिर्या आपण आज काय बोलू नाही तरी सरांना आपल्याला बिडगुड्या मारा लावली. त्याचा आपण आज बदला घ्यायचो. होय होय त्या मापते चिपटेच करून टाकणार आहे. उत्तेरी झलक शर्फी श्रीवल्ली. ए सर कचरा गोळा करा. वाकडे मुख्याध्यापक सर इकडे यायला लागले. ती आला आपल्या शाळेचा लो बजेट वाला पुष्पा आला. ए नान्या काय म्हणतोय असे का धोपाडीत पाडीन. उत्तेरी झलक शर्फी काय मापट्या. आपलं मापट्या सर काय म्हणतोय तुमचा वर्ग. कशी चालली तुमच्या वर्गाची प्रगती? एक नंबर प्रगती झाली, सगळी पोरं हुशार झाली. अरे वा मग विचारू काय मुलांना प्रश्न. हो हो विचारा ना प्रश्न, पण मला सांगा रोज तुम्ही चालत येताना व्यवस्थित चालत येत असा, आज कसं एकांगी वाद झाल्यावर चालत आलायचा. वाकडे माझं वाकडे आपलं वाकडे राज झुकून का नाही आला. पुष्पा बघायला वाटतं. हो कालच पुष्पा बघून आली, त्याचाच परिणाम आहे. चांगला आहे चांगला आहे. गोडशा चांगला मोका गावलाय. मुख्याध्यापक सर काय प्रश्न विचारताय की नाही त्याची चुकीची उत्तर देऊया म्हणजे सराचा पचका होतोय. एक नंबर आयडिया बाबा तुझी, चल लवकर जाऊया. बर बर मुलांनो मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कोणाला येतंय त्यानं सांगायचं. सातचा पाडा कोणाकोणाला येतोय? सर मला येतोय. म्हणून दाखव. सात एके सात, सात दोन आठ, सात त्रिक पंधरा, सात चोक चोवीस, सात चोक बत्तीस. गंभीर का काय पण काय बडबडतोयस, एकदम चुकीचा पाडा आहे. काय मापते सर असली तुमच्या वर्गाची प्रगती. अहो सर ह्यो गंड विद्यार्थी आहे, दुसऱ्या कोणाला तरी विचारा ना. सर मी म्हणतो सातचा पाडा. नाही तू म्हणर का हे नका नको बा तूच म्हणतो पाडा. सात एके सात, सात दोन सात हजार, सात त्रिक आठ हजार, सात चोक नऊ हजार. नालाय का गडबडच. काय मापते सर सगळा वर्ग तुमचा गंड आहे, तुमच्या सगळ्या वर्गाला लालशारा द्यावा वाटतोय मला. सॉरी सॉरी सर तसं काय तुम्ही करू नका, तुम्ही जावा मी सगळ्यांची व्यवस्थित उजळणी घेतो, तसं काय पुन्हा होणार नाही. बर बर जातो मी, चांगला सराव करून घ्या सगळ्यांचा. बर बर ठीक आहे. उत्तेरी झलक शर्फी शिंदे गोडशे या इकडे बघा तुम्हाला खायला देतो. सुका विचारलो पाड पाट असून तुझा पाड चुकीचा म्हणला सांग नाही. सरांच्या पुढे माझी इज्जत गेली का नाही तुमच्या तर आता.
मन की चकती सरकली पाक मन के जी तुमच्या दलात सरका सरका करतो शिरे आसरना पुला बाकच काढला सगळी हाडडेली केली होय गोडशे गोडशे सराचा बदला घ्यायचा पण असा घ्यायचा की सराच्या आयुष्यभर देण्यात राहिला पाहिजे होय होय भावा अरे काय एखादा घेऊ फुडकाकड पडले तेवढी गोळा करा सरा शिर्या एक आयडिया आल्या मला काय रे मला दोऱ्याची गुंडी गावल्या मग काय करायची या दोऱ्या मापटी सारायची मज्जा करायची ए बुरट्या गबेज आत्ता मार खाल्लाय दुखायचा अजून कमी आल्या ना तोवर परत मार खायला थांब तू नुसता बघ मी मज्जा करतो खाम कर सरळ कचरा गोळा कर आलत्या खाली काय बघतोय तिकडे पिशव्या गोळा करून यायचा जा थोडं बघून काम कर काय झालंय दात काढायला अंगात आलोय मी ओ मापते सर इकडे या की जरा हो सर आलो बोला की वाकडे सर काय काम आहे अहो मापते सर हे काय बांधले कुठं काय ते माग बघ एक काय बांधले आईच्या गावात हे कुणी बांधलं थांबा सर मला वाटते शिर्यान गोडशीच काम असणार आहे थांबा त्यांचा तू चुपूनच काढतो अहो थांबा मापते सर जाऊ दे हे वयच असते मजा मस्ती करायचं तुम्ही पण तुमच्या लहानपणी सरांसोबत अशीच मजा मस्ती केली असणार की अहो सगळं बरोबर आहे सर आता जर त्या पोराने जर मारलं नाही तर ते आपल्या उद्या डोक्यावर बसतील अहो जाऊ दे मापते सर द्या सोडून ते सर इकडे बघा काय झालं अहो तुमच्या मी मागे बाटली बांधली की बाटली नालायक मुलाय सगळे थांबा चुपूनच काढतो त्यासनी आता हा म्हणजे तुमच्या मागे बाटली बांधली की त्यासनी चुपून काढायचं आणि माझ्या मागे बाटली बांधली की त्यांची मजा करायचं होय आहार वाकडे आपलं वाकडे सर बर मापते सर तेवढे खाली वाकून बाटली सोडा की हा काढा तुमचं तुम्ही वाकडे माझं वाकडे आपलं तुमचं वाकडे वाकडे राज झुकेगा नाही साला वाकून घेणार कसं बिगे माझा पगार वाढल्या तुझी काम करतो मी जात तुम्हाला पोरांना शिकवायचं आहे वाकडे राज झुकेगा नाही साला तेरी झलक शर्फी शिवली नामदकबर ए पोरांनो खरं सांगा ते वाकडे सरांच्या मागणं कुणी बाटली सारलेली आपलं माग कुणी बाटली बांधलेली अरे मीच बांधलेली का हो सर त्या वाकडे सरांना माझा 3 महिन्याचा पगार दिलेला नाही म्हणून मी बाटली माग बांधलेली तुझ्या सर आता ए पाप पाप बर मुलांनो उद्या येताना जो तुम्हाला विषय आवडेल त्या विषयावर भाषण पाठ करून या सर माझा आवडता कुत्रा या विषयावर भाषण केलं तर चालतंय काय हो चालतंय की सर माझा आवडता पक्षी कावळा या विषयावर भाषण केलं तर चालतंय का अरे कावळा तुझा भाऊकीदारच तू कावळ्यावर भाषण करणार कावळ्या सर मोर्चा राहणार का इथे चाललंय काय तुम्ही बोलताय काय कावळ्यावर भाषण करू का नको सांगा तेवढं चिडलास की बाळा बर कर कर कावळ्यावर भाषण तू कर सर पाणी म्हणजे जीवन या विषयावर भाषण केलं चालतंय का चालतंय की तुम्हाला पाहिजे त्या विषयावर भाषण पाठ करून या पण उद्या सकाळी इथं येऊन सगळ्यांच्या समोर भाषण करून जावायचं सर उद्या किती वाजता यायचं शाळेला उद्या सकाळी 9 वाजता यायचं आज जरा लवकर सोडतोय भाषण पाठ करून सगळ्यांनी यायचं जाव घरी पाचरे श्राव इकडे या आज लवकर घरला निघालाय काय विशेष सरांनी भाषण पाठ करायला लावली कुठल्या विषयावर भाषण करणार आहेस तू माझा आवडता पक्षी कावळा कावळा अरे हे तर एकदम सोपा विषय आहे होय दादा मग मला सांग की कावळ्याबद्दल भाषण बर बर सांगतो सांगतो मी सांगतोय तसंच भाषण करायचं आहे तुझा पहिला नंबर येतोय बर बर सांग बघ कावळा हा एक गरीब पक्षी आहे त्याच्याकडे चंदन लेप आणि पाऊंड पावडर लावाय पैसे नसल्यामुळं तो काळा झाला काळा झाला बर कावळा हा एक आळशी पक्षी आहे त्याचं घर शेणाच असत या आणि पावसाळ्यात ती वाहून गेले चिमणीच्या घरात राहायला जातो कावळा कावळ्याचं एकदम भारी काम असत या एखादा माणूस मेला की त्याच्या मातीला निवड शिवायला कावळ्याला बोलवतात मग कावळा काव 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 करत निवड शिवायला जातो भयानक चैनी असते बिस्किट बिस्किट खायला मिळतात कावळ्याला बर बर पुढे सांग सांगतो पण जर आधी मध्ये कावळ्यानं कॅव 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 करून माणसाने त्रास दिला तर माणसं कावळ्याला दगड मारते ती
असं भाषण करशी आहे तुझा पहिला नंबर येतो एक नंबर होय बघा असं सांगितले माझं तर सगळं टेन्शनच गेली विचारलं तर मला पण सांग की बैलाबद्दल भाषण सांगतो की त्यात काय अवघड आहे बैल हा श्रीमंत घरातला आहे त्याच्या बाकडे रगड पैसा त्यामुळे तो तोंडाला चंदन लेप पावडर बिवडर लावून पांढरा खड झालाय बैलाला रोज 4-4 एकर जमीन नांगरायला लागते ती बर पुढे सांग परवा आमच्या बैलाने बैलाच्या शर्यतीत स्वतः पळून पहिला नंबर काढला एक नंबर भाषण सांगितलं विशाल दादा हा जा असच म्हण पहिला नंबर तुझा येतोय बघ कावळे आपला आपला येते नंबर बैलाचा पहिला कावळ्याचा गावा एक साथ नमस्ते 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 बसा खाली बर मला सांगा कोण कोण भाषण पाठ करून आलंय तिने हात वर करा अरे वा 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 सगळ्यांनी भाषण पाठ केले की थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात करूया आपण आमापटे सर थोड्या वेळ पंचायतला मूर्त आहे मी लवकर चालू करा अरे शिंद्या 10 मिनिटात वाकडे सर येतील त्याला भाषणाला सुरुवात करूया आता वाकडे जर सवन चालू लागले भाषणाला सुरुवात करते काय कोण असतो अरे गोडश्या काय किरकिर लावल्यास तोंड बंद करू का बस बर मुलांनो आपले मुख्याध्यापक सर आले ती त्यांच्या पुढे तुझी तुम्ही पाठ करून भाषण आलाय ना ते म्हणून दाखवा नाही नाही पाठ करून आलेलं भाषण म्हणायचं नाही मापते सरांच्यावर भाषण करायचं नाहीतर माझ्यावर भाषण करायचं उठा आमच्या बद्दल बोला काहीतरी आईच्या गावात आता अवघड झालं की मी बैल या विषयावर भाषण पटकून आलतो मग एक काम कर बैल या शब्दात जागी मापटी सरांचं नाव घाल आणि हाय असं भाषण कर जा तसं चालतं का चालतंय भावा गोडशे उठ ये पुढून कर भाषण नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज मापटी सरांबद्दल सांगणार आहे मापटी सर हे श्रीमंत घरातील आहेत वा चंदन लेप आणि पावडर लावून ते गोरे झाले आहेत वा ए पोराडो टायवाज बाकी मस्त पापटे सरांनी 2 डोळे 4 पाय 100 फूट आहे अरे काय बोलतोस तोंड बंद कर बोल बाळा बोल तू मापटे सरांना रोज नांगराला झुकतात त्यांच्याकडून 4 एकर रान नांगरून घेते अरे बुस काय बोलतोस जागेवर जाऊन बस बोल बाळा बोल तू लय भारे ए बाळा बोल मागच्या वर्षी बैलगाडा शर्यतीत मापटे सरांनी स्वतः पळून पहिला नंबर काढलेला आहे नाना खाली जाऊन बस शिंदे उठ वाकडे सरांच्या 2 शब्द बोल ये पुढे सर इकडे की कर मी तर कावळ्यावर भाषण पाठ केली अरे मग कावळ्या शब्दाच्या जागी वाकडे सरांचं नाव घालकीन भाषण कर मला असतंय वाकडे सर आता बघतो तिची फजिती कशी होते शिंदे उठ पुढे भाषण कर नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या वाकडे सरांबद्दल 2 शब्द बोलणार आहे वाकडे सर हे नवीन पिक्चर आलेला पुष्पासारखे सेम टू सेम पुष्प दिसतात वा वा टायवाज वा वाकडे सर हे गरीब पक्षी आहेत घरात चंदन लेप आणि पावडर नसल्यामुळे ते काळे दिसतात काय बोलतोस तू खाली बस खाली बस ए बसा खाली ए थांब रे मन मन चांगलं म्हणतो बसा खाली वाकडे सर हे गायशी पक्षी आहेत त्यांचं घर शेणात असत पाऊस आला की ती शेणाचं घर वाहून जात मग ती चिमणीच्या घरात राहा जाते नाही रे तू बोल बोल पुढे बोल चांग ए बसा खाली मन मन पुढे गोडशे वाकडे सराची इज्जत काढली सगळी शरीरानं मन मन ए पोरा खाली बसतो बसा खाली मन मन चांगलं म्हणतोस एखादा माणूस मेला तर वाकडे जर कावकाव करत मातीचा निवा शिवाय जातात पण आधी मध्ये जर वाकडे सर कावकाव केलं तर त्यांना माणसं दगड मारतात नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका